पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील सद्गुरुवाडी प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन मिळालंय. त्याच समवेत डिजिटल दर्जा या शाळेला मिळाला असून तिसगाव येथील श्री हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांनी शाळेला दत्तक घेतलंय. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील सद्गुरुवाडी प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल आणि ही शाळा पूर्णपणे डिजिटल झाल्याबद्दल या डिजिटल शाळेचे उद्घाटन आमदार शिवाजीराव कर्डिले आणि मोनिका राजाळे यांच्या हस्ते करण्यात आलं. लोकसहभागातून ही शाळा पूर्णतः डिजिटल करण्यात आली आहे. तिसगाव येथील श्री हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्सनी ही शाळा दत्तक घेऊन सर्व विद्यार्थ्यांचा वैद्यकीय खर्च मोफत करण्यात येणार असल्याचं सांगितलं. आणि ज्या वेळेला डॉक्टर होण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च लागतो, ज्या वेळेला डॉक्टर साहेब म्हणत असतात का आपल्याला पैसे मिळवण्यासाठी मोठमोठ्या शहरासारख्या ठिकाणी हॉस्पिटल टाकलं पाहिजे, ही भावना त्याच्यामध्ये असते. परंतु आपले श्री त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हॉस्पिटलचे जे डॉक्टर ज्या मातीमध्ये वाढलेत त्या मातीसाठी आपण कुठंतरी सेवा दिली पाहिजे ना. या भावनेतून तेलगाव सारख्या ठिकाणी हॉस्पिटल चालवतात आणि हॉस्पिटलच्या माध्यमातून मला असं वाटतं हा पहिलाच उपक्रम आहे का जेवढे विद्यार्थी त्याच्यामध्ये सद्गुरु वस्तीमध्ये शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्याला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा जर आधार निर्माण झाला तर दत्तक घेण्याचं काम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या डॉक्टरने घेतलंय. म्हणून मी आपल्याला डॉक्टर सांगू इच्छितो जसं आता तुम्ही सद्गुरु वस्ती दत्तक घेतली प्रत्येक गावामध्ये त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर प्रॅक्टिस करण्याचं काम करतात. तुम्ही लोकांकडून त्याच्यामध्ये आधार पडल्यानंतर ती जरूर घ्या, परंतु तिथे शाळा जर प्रत्येक त्या डॉक्टरनी जर त्याच्यामध्ये जर दत्तक घेतली तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये मुलांना जे काही लहानपणामध्ये आजार होतात त्या आजारापासून 100% दूर राहण्याचं काम निश्चितपणे होईल. या योजनेचा आमदार शिवाजी कर्डिले आणि आमदार मोनिका राजाळे यांच्या हस्ते आरोग्य कार्डांचं वाटप करून शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी सभापती संभाजी पालवे, श्री हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर समर रणसिंग, विक्रीकर उपायुक्त अनिल चव्हाण, गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांमध्ये लोकांचा सहभाग असल्यास अशा डिजिटल शाळा होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी घडवण्यास मोठे बळ मिळेल. श्री हॉस्पिटलने ही शाळा दत्तक घेऊन विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी आणि भविष्यात येणाऱ्या आजारांचा सर्व खर्च मोफत करण्यात असल्यानं त्यांचे आभार मोनिका राजळे यांनी मानले. निश्चितच विद्यार्थ्याने या माहिती तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची अभ्यासाची गोडी असेल. कॉम्प्युटरचं ज्ञान आपल्याला सर्वांना आता माहिती अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने सर्व शिक्षक आणि सर्व पालक आणि ग्रामस्थ या शाळेत जवळपास 3-4 लाखांचा लोक सहभाग या ठिकाणी झाला. या ठिकाणी मी डॉक्टर साहेब त्यांचे मनापासून कौतुक करते की त्यांना लोकवर्गणीसाठी किंवा शाळेमध्ये तुम्ही या ठिकाणी आपला काहीतरी खालीचा वाटा उचलण्यासाठी कासवासह गेले, परंतु त्यांनी शाळा दत्तक घेतली. या सर्व विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी असेल, त्यांना औषध पुरवठा असेल, हे श्री हॉस्पिटल तिसगाव याच्या मार्फत या ठिकाणी होणार आहे. निश्चितच असा सर्वांचा जर सहभाग असेल, कारण शासनाचं जे धोरण आहे, कारण आपण बघितलं जिल्हा परिषदेने ज्या शाळा घेतल्या त्या गेल्या 2012-13 साली संपूर्ण आपला नगर जिल्हा असा महाराष्ट्रात असेल की जो सर्व शिक्षकांच्या आणि सर्व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या माध्यमातून जवळपास 6.5 कोटीचं त्या ठिकाणी लोक सहभाग झाला आणि प्रत्येक शाळेवर त्या ठिकाणी कॉम्प्युटर गेलं होतं. आता त्याच्या पुढे ह्या शाळा डिजिटल होत आहे, आयएसओ होत आहे, यामध्ये निश्चितच शिक्षक वर्गाने खूप मोठा चांगल्या प्रकारचा सहकार आणि पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून आहे. खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी पालकांचा विश्वास प्राप्त करण्याची मोठी जबाबदारी आली असून त्यासाठी गुणवत्तेला महत्व देणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे श्री हॉस्पिटलने सद्गुरुवाडी शाळा दत्तक घेतली आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची हमी घेतली, त्याचप्रमाणे इतर संस्थांनी त्यांचा आदर्श घेऊन इतर शाळा दत्तक घेण्यात आवाहन यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास कासार यांनी केलं तर सूत्रसंचालन अशोक दहिफळ यांनी केलं. पुणे मेट्रोसाठी ब्युरो रिपोर्ट, चिवर न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.